नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला आणि भगिनींसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महिन्याला 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये महिना देणारी योजना महाराष्ट्र शासनाच्या आत्ताच्याच पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केली गेलेली आहे. आता ही जी योजना आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे भगिनींचे जे काय प्रश्न असतील, या योजनेसाठी पात्रता काय, म्हणजे कोण पात्र आहे, ओके, या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, ही जी योजना आहे ही योजना या योजनेचं लाभार्थी होण्यासाठी आपल्याला फॉर्म जो भरायचा आहे तो ते फॉर्म भरायची लास्ट तारीख किती आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती, फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म कुठे भरायचा, जे काय तुमचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जरा पण स्किप करू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. ओके, चला तर आपण सुरुवात करूया. यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र शासनाचा जो महिला व बाल विकास विभाग आहे, हे बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या विभागामार्फत महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, योजनेचं नाव काय सांगा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जात आहे. ओके, आता ही जी योजना आहे या योजनेबद्दल आपलं सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे. जर बघायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल, सध्या महाराष्ट्रामध्ये पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ही 59.10% आहे आणि महिलांची रोजगाराची टक्केवारी किती सांगा, 28.70% आहे. या सगळ्या वस्तुस्थितीचा जर विचार केला तर महिलांची जी आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये महिलांची सुधारणा झाली पाहिजे. कारण का सांगा, महिलांची रोजगाराची टक्केवारी खूप कमी आहे. मग ज्या महिलांचं उत्पन्न कमी असेल अशा महिलांचे जे काय प्रश्न असतील, म्हणजे आर्थिक प्रश्न असतील, आर्थिक समस्या असतील, आरोग्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची सुधारणा झाली पाहिजे, यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने राबविलेली आहे. ओके, महाराष्ट्र शासन निर्णय, तुम्हाला आवश्यक तेवढीच माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. आपल्या भागाचे योजनेचा उद्देश काय आहे, योजना का राबवली ते आपण बघूया. एक नंबर, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, म्हणजे त्यांच्या आर्थिक समस्या असतील. आता ह्या 1,500 रुपयामध्ये सगळ्याच समस्या काय भागत नाहीत, पण थोडक्यात थोडीशी मदत होऊन थोडक्यात ही सरकारची योजना आहे. महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे, म्हणजे थोडक्यात स्वतःच्या कष्टाने त्या स्वतःहून ते स्वतःच्या गरजा भागवू शकतात. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे आणि महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे, म्हणजे त्या 1,500 रुपयामुळे त्या महिला भगिनीला थोडीशी मदत होऊ शकते. म्हणून काय सांगा, ही योजना राबवली जात आहे, हे या योजनेचे उद्देश आहेत. आता या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे बघूया आपण. बघा, आता ही जी योजना आहे, योजनेच्या स्वरूपामध्ये बघा, पात्रता कालावधी दरम्यान पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या हस्तांतरण सक्षम बँक खात्यात, ओके, आधार लिंक असलेले थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे त्याला DBT असं म्हणतो. काय म्हणून सांगा आपण, DBT बँक अकाउंट, म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे DBT असलं पाहिजे. ओके, किंवा इतर नॅशनल बँकेत अकाउंट असलं तरी पण चालतं, पण DBT असेल तर बेस्ट. आणि DBT अकाउंटमध्ये काय सांगा, दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला किती रुपये मिळणार आहे सांगा, 1,500 रुपये मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक महिलेला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत, ठीक आहे. आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते पण आपण बघूया. त्यांनी असं म्हटलं बघा, योजनेचा लाभार्थी कोण असला पाहिजे, हे बघा, योजनेचा लाभार्थी बघा, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षातील वयोगटातील विवाहित, म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे, ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे अशी महिला, म्हणजे विवाहित, एक नंबर झालं विवाहित, दोन नंबर विधवा, विधवा म्हणजे जिचा नवरा नाही आहे, जिचा नवरा एक्सपायर्ड झालेला आहे अशी महिला विधवा, तीन नंबर आहे घटस्फोटित, घटस्फोटित म्हणजे जिचा डिवोर्स झालेला आहे. परित्यक्ता ह्या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. परित्यक्ता म्हणजे काय, तर जी महिला
जी आपल्या स्वतःच्या नवऱ्यासोबत राहत नाही, नवऱ्यापासून बाजूला राहते पण तिचा डिवोर्स झालेला नाही आहे. ओके, नवऱ्यापासून बाजूला राहते, नवरा तिला सांभाळत नाही किंवा डिवोर्सची प्रक्रिया चालू आहे पण अजून डिवोर्स झालेला नाही आहे, नवऱ्यापासून काय सांगा ती बाजूला राहते अशी महिला म्हणजे परित्यक्त्या. आणि निराधार महिला म्हणजे जिला आधार कोणीच नाही आहे मागे, अशी महिला म्हणजे निराधार महिला. अशा महिला या सांगा योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र लक्षात ठेवायचं ही अट लक्षात ठेवा, वयाची मर्यादा ही 21 ते 60 असली पाहिजे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट बघूया योजनेचे लाभार्थी कोणकोण असू शकतात. हे बघा योजनेचे लाभार्थी बघा, नंबर एक काय म्हटले बघा त्यांनी, ते लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे यासाठी लक्षात ठेवायचं, तसा पुरावा पण असावा लागतो. म्हणजे काय पुरावा लागणार सांगा, वय अधिवास दाखला. वय अधिवास त्याला आपण इंग्रजीमध्ये एज डोमेसेल असं म्हणतो. एज डोमेसेल तुम्हाला नसेल तर ते काढावं लागेल, किंवा याला ऑप्शन पण आहे लक्षात ठेवायचं, जन्माचा दाखला. जन्माचा दाखला जरी तुमच्याकडे असेल तरी तो चालणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जन्माचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय सांगा वय अधिवास काढण्याची गरज नाही. ओके, ही झाली नंबर एकची अट झाली. आता नंबर दोन काय बघा, राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता निराधार महिला हे तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे कोणाकोणाला याचा लाभ मिळू शकतो, वयाची 21 वर्ष कमाल आणि कमाल 60 वर्ष, किमान 21 आणि कमाल 60 वर्ष, म्हणजे 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात. ठीक आहे, त्याच्या पुढची बघा चार नंबर पॉईंट काय बघा, सदर योजनेतील लाभ घेणाऱ्यांसाठी किंवा घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजे बँकेत अकाउंट हे असलं पाहिजे लक्षात ठेवा. आणि पाचवा पॉईंट जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 250,000 जास्त नसावे. म्हणजे उत्पन्न वार्षिक उत्पन्न लक्षात ठेवायचं, कोणाचं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, फक्त अर्जदाराचं नाही, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 250,000 आत असलं पाहिजे, 250,000 जास्त नको आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे यासाठी कागदपत्र काय लागतील ते आपल्याला पुढे बघायचंच आहे, पण तुम्हाला ते मी थोडक्यात सांगितलं. आता अपात्र कोण असू शकते सांगा, आता अपात्र कोण असणार आहे बघा, ज्यांचं उत्पन्न 250,000 अधिक आहे अशी व्यक्ती अर्ज करू शकत नाही. ठीक आहे, आताच आपण बघितलं 250,000 कमी उत्पन्न असलं पाहिजे, जास्त असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. जर समजा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही किंवा त्या घरातल्या स्त्रिया ह्या योजनेसाठी पात्र नाहीत. आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची, इन्कम टॅक्सची मर्यादा ही 5 लाखापर्यंत असते, तुम्हाला माहीत असेल नसेल पण इन्कम टॅक्सची मर्यादा ही 5 लाखापर्यंत आहे. मात्र उत्पन्न लक्षात ठेवायचं 250,000 कमी आहे, याचा अर्थ त्या घरात काय सांगा कोणीही व्यक्ती आयकर भरणारा नसणार आहे, हे 100% सत्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळत असेल तर तुम्ही अर्ज निश्चितपणे भरू शकता. ओके, नेक्स्ट बघा त्याच्या पुढचा पॉईंट काय बघूया आपण, नंबर तीन बघा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य झालं तीन नंबर, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार व कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. म्हणजे काय सांगा, हे बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायमचे कर्मचारी आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत, हे बघा विभाग, सरकारी विभाग असेल, उपक्रम असेल, मंडळ असतात, महामंडळ किंवा भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारमध्ये समजा कर्मचारी असतील, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. ओके, निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाही. ओके, हे स्वयंसेवी जर कर्मचारी असतील तर ते अपात्र ठरणार नाही. आता आपण बघूया नंबर चार नंबरचा पॉईंट काय बघा,
त्यांनी मला सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 जास्त लाभ घेतलेला असेल अशी महिला अपात्र ठरणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच का सांगा, समजा तुम्ही एखादी समजा गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कोणत्या तरी समजा योजनेचा स्कॉलरशिपचा वगैरे समजा तुम्हाला फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला समजा प्रति महिना समजा 1500 जास्त जर तुम्हाला महिन्याला समजा तुम्हाला सरकारकडून जर मिळत असतील, मग ती कोणतीही योजना असून देत, पेन्शन असून देत किंवा इतर कोणतीही योजना असून देत, त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. हे लक्षात असू देत, जर समजा तुम्हाला 1500 कमी रुपये मिळत असतील, समजा 1000 तुम्हाला समजा पेन्शन मिळत असेल, तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, परंतु तुम्हाला किती रुपये मिळतील सांगा, फक्त वरचे 500 तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे पहिले ऑलरेडी तुम्हाला 1000 तुम्हाला दुसऱ्या योजनेमधून मिळत आहेत, मग तुम्हाला वरचे 500 फक्त तुम्हाला या योजनेतून तुम्हाला मिळत. आता पुढचा बघूया आपण पाच नंबर पॉईंट काय आहे बघा. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार आहेत अशांना फॉर्म भरता येणार नाही आहे. ज्यांच्या कुटुंबात सदस्य म्हणजे घरातील एखादी व्यक्ती समजा माजी आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा आमदार असेल, ओके, म्हणजे त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. नंबर 6 बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील स्त्रिया देखील या योजनेमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तर पुढचा पॉईंट बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 जास्त शेतजमीन आहे, ज्यांची जमीन ही 5 जास्त आहे, ओके, अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यासाठी जमीन ही 5 कमी असणे गरजेचं आहे, ओके. नेक्स्ट बघूया आपण 8 बघायचं आपला, ज्यांच्याकडे 4 वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, हा ट्रॅक्टर सोडून ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे म्हणजे कार असेल, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, ओके, अशी व्यक्ती देखील सांगा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आणि सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाची शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. ठीक आहे, हे सगळे पॉईंट झाले, लक्षात ठेवा. म्हणजे कोणकोण अपात्र आहे ते आपण याच्यातून आपल्याला समजतं. आता पुढे आपल्याला बघायचं सदर योजनेत काय काय कागदपत्र आवश्यक आहेत या योजनेसाठी, ते आपल्याला बघायचे आहे, ओके. आवश्यक कागदपत्र लक्षात ठेवायचं, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पहिली गोष्ट, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे, ओके. ऑफलाईन अर्जाचा नमुना देखील आलेला आहे, लक्षात ठेवा, पण ऑफलाईन नाही, अर्ज हा ऑनलाईनच करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2, लाभार्थ्याचं आधार कार्ड पाहिजे, ओके. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, मगाशी तुम्हाला सांगितलं अधिवास प्रमाणपत्र, त्याला आपण एज डोमेसिल असं म्हणतो, लक्षात ठेवा, म्हणजे वय अधिवास असं म्हणतो. अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या स्त्रियांनी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा राज्यातील जन्माचा दाखला, म्हणजे जर तुमच्याकडे वय अधिवास नसेल आणि जन्माचा दाखला असेल तरी पण चालेल, ओके, जन्माचा दाखला पण चालतो, दोघातले काहीतरी असलं पाहिजे. त्यापुढे बघा 4, सक्षम प्राधिकारी किंवा यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला कोणाचा पाहिजे सांगा, कुटुंब प्रमुखाचा पाहिजे. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाचा पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपल्या घरात एक रेशन कार्ड असतं आणि रेशन कार्ड जे कोणाच्या नावावर असतो तो आपला कुटुंब प्रमुख असतो, ओके. तुमच्या घरात जो कोण कुटुंब प्रमुख असेल त्याचा उत्पन्नाचा दाखला, कारण का सांगा, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे, म्हणून कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. समजा एक कुटुंब प्रमुख आहे, समजा त्याला 2 आहेत, दोन्ही मुलांच्या 2 आहेत, मग या दोन्ही सुना पण लक्षात ठेवायच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात एकाच घरातल्या, ओके. यांना उत्पन्नाचा दाखला एकच लागणार आहे, कारण का सांगा, यांचे कुटुंब प्रमुख हे त्यांचे सासरे असणार आहेत, त्यामुळे सासऱ्यांचा एकच उत्पन्नाचा दाखला हा चालणार आहे, लक्षात ठेवायचं, ओके. इन्कम सर्टिफिकेट त्यांचं चालेल, ठीक आहे. मात्र उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. हे बघा, उत्पन्न किती असलं पाहिजे सांगा, 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे याची काळजी घ्या,
ओके तसा उत्पन्नाचा दाखला घ्या बनवून, आणि उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जर कुटुंब प्रमुखाचं कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. पुढची गोष्ट, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची एक झेरॉक्स लागणार आहे बँकेच्या, पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे, रेशन कार्ड पाहिजे, आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याचं हमीपत्र. ठीक आहे, हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला परत सांगतो वाटल्यास कोणते कोणते पॉईंट आहेत ते आपण लगेच बघू. हे बघा, 8 पॉईंट तुम्हाला मी क्लिअर सांगतो. एक नंबर काय आहे बघूया आपण. एक नंबर आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज हा ॲप्सद्वारे पण तुम्ही घर बसल्या करू शकतो. आता हे ॲप्स कशाप्रकारे डाउनलोड करायचं, हे कोणतं ॲप्स आहे याची बातमी पण तुम्हाला, याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, ॲप्स आलेला आहे, याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशली टाकणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि ॲप्सद्वारे भरायचं आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड पाहिजे, ओके, तुम्ही रहिवासी असल्याचं प्रूफ पाहिजे, म्हणजे रहिवासी असल्यास तुमचं काहीतरी ओळख पाहिजे, म्हणजे वय अधिवास पाहिजे तुमच्याकडे. वय अधिवास दाखला तुम्हाला सेतूमध्ये भेटतो, तो काढून घ्या नसेल तर. किंवा जन्माचा दाखला काढा, जन्माचा दाखला असेल तरी पण चालतो, म्हणजे दोघात एक पाहिजे, एक तर वय अधिवास किंवा जन्माचा दाखला. नंतर बघा, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. त्या कुटुंबात, कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबामध्ये कितीही महिला असू देत, त्या त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न हे काय सांगा, 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे, 2.5 लाखच्या आत असलं पाहिजे. त्या पुढचा पॉईंट आहे, बँक खाते पासबुक असलं पाहिजे, त्याची पहिल्या पानाची झेरॉक्स पाहिजे, पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, रेशन कार्डाची झेरॉक्स, आणि सदर अटी मान्य करणाऱ्याचं हमीपत्र पाहिजे. हमीपत्राचा पण नमुना मी तुम्हाला देणार आहे, त्याची एक झेरॉक्स काढा आणि तो अर्ज भरून घ्या. ठीक आहे, पुढे बघा, लाभार्थ्याची निवड कशाप्रकारे होते. पहिल्यांदा अर्ज कुठे भरायचा आहे तुम्हाला समजलं पाहिजे. आता हा अर्ज आहे ना, ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, हे बघा, ग्रामीण भागामध्ये कोण सांगा, अंगणवाडी सेविका तुम्हाला माहिती असेल. अंगणवाडी म्हणजे बालवाडी, बालवाडीत शिकवणाऱ्या ज्या सेविका असतात त्यांच्याकडे भरायचं आहे. किंवा पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्रात पण भरता येतो, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकजवळ पण भरता येतो. ठीक आहे, हा ग्रामीण भागासाठी झालं. आणि नागरी म्हणजे शहरी भागामध्ये पण अंगणवाडी सेविका आहे, मुख्य सेविका किंवा वॉर्ड अधिकाऱ्यांकडे भरता येतो, किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये भरता येतो. हा अर्ज भरल्यानंतर तो पडताळणीसाठी जातो, लक्षात ठेवा. तर पडताळणीसाठी कुठे आता सांगा, संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी असतात, त्यांच्याकडे हा अर्ज पडताळणीसाठी जातो. ओके, पडताळणी झाल्याच्या नंतर हा जो अर्ज आहे तो अर्ज संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असते. ओके, आणि या समितीकडे अंतिम मंजुरीसाठी जातो. इथे जाऊन तो मंजूर होतो, लक्षात ठेवायचं. ज्यावेळी अंतिम मंजुरी मिळेल त्याचवेळी तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, अर्ज करायचा अंगणवाडी सेविकांकडे, नंतर तो लक्षात ठेवायचं पडताळणीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जातो, आणि तो जिल्हाधिकाऱ्याच्या समितीच्या त्याची पडताळणी करते, आणि मगच तो अर्ज अंतरिम मंजूर होतो किंवा फायनली मंजूर होतो, आणि मगच तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, चला बघूया आपण पुढचा पॉईंट. बघा, बाकी तुमच्यासाठी काय आवश्यक गोष्टी नाहीत, आवश्यक आहेत तेवढ्याच सांगणार आहे तुम्हाला मी. अर्ज करण्याची कार्यपद्धती लक्षात ठेवायचं, अर्ज करण्याची कार्यपद्धती बघा. अर्ज पोर्टल, योजनेचं अर्ज पोर्टल म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची साईट, मोबाईल ॲप्सद्वारे पण तुम्ही करू शकता. हा प्रत्येकजण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला भगिनी आपल्या घरामध्ये बसून ॲप्समधून फॉर्म भरू शकते. सेतू सुविधा केंद्रावर जाऊन पण फॉर्म भरू शकता ऑनलाईन. पण ज्यावेळी तुम्ही सेतू सुविधा केंद्रावर जाल त्यावेळी लक्षात ठेवायचं, 100-200 रुपये तुमच्याकडून फक्त फॉर्म भरण्यासाठीच घेणार आहेत. ओके, त्यामुळे इकडे जाऊ नका, स्वतः मोबाईल ॲप्सवर डाउनलोड मारा आणि तिथे अर्ज जाऊन भरा. अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे, अर्ज भरणं सोपं आहे, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेन. सुरुवात तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या, म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून घ्या कुटुंब प्रमुखाचा, आणि वय अधिवास दाखला काढून घ्या. ठीक आहे, फॉर्म कसा, फॉर्म नंतर भरायचा आहे, अजून फॉर्म भरायला वेळ आहे. ओके, चला पुढचा पॉईंट बघा, योजनेची कार्यपद्धती कशी आहे बघतोय आपण. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर बघा, 2 नंबर काय बघा पॉईंट, या ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही हे बघा असेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविका केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,
ओके, म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता आलाच नाही तर तुमच्या भागात ज्या कोण अंगणवाडी सेविका आहेत ओके, त्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज भरू शकता की ते त्या तिथून त्या पण ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला देतील. लक्षात ठेवायचं, त्याची तुम्हाला पोच पावती देखील मिळेल. ती पोच पावती हे बघायला सांगितले, पोच पावती पण तुम्हाला दिली जाईल त्याची. ठीक आहे, ती पोच पावती आपल्याला घेऊन ठेवायची आहे. नंतर बघा, अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे, म्हणजे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. अंगणवाडी सेविका तुमच्याकडे पैसे मागतील तर पैसे द्यायची गरज नाही. जर तुम्ही प्रायव्हेट समजा जाऊन कुठेतरी भरला तुम्ही आपले सरकारमध्ये वगैरे, तर तुम्हाला पैसे घ्यावे लागतील, त्यांना पैसे ते घेणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल. ओके, स्वतः फॉर्म भरताना ती महिला तिथे उपस्थित पाहिजे, लक्षात ठेवायचं. ई KYC करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड असलं पाहिजे कुटुंबाचं, आणि स्वतःचं आधार कार्ड त्या महिलेकडे असलं पाहिजे. ठीक आहे, यापुढे बघा, पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, अर्ज करण्यास केव्हापासून अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. फक्त अर्ज केव्हापासून करायचं आहे ते आपण आता बघायचं आहे. अर्ज करण्यास पहिली गोष्ट सुरुवात झालेली आहे केव्हापासून, 1 जुलै 2024 पासून. ठीक आहे, 1 जुलै 2024 पासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही अर्ज ऑनलाईनच करायचा आहे, लक्षात घ्या, ऑफलाईनच्या भानगडीत पडू नका. आणि तो कसं करायचं तुम्हाला मी सांगणारच आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे अर्ज भरण्याची शेवटची तारीख केव्हा आहे सांगा, 15 जुलै. म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 दिवसच आहेत, बघा, फक्त 15 दिवस आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही कागदपत्र काढून घ्या लवकरात लवकर, आणि तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आता तात्पुरती यादी प्रकाशन म्हणजे 15 जुलैला अर्ज भरून झाला की 16 जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित केली जाणार आहे. तात्पुरती यादीवरील तक्रार किंवा हरकत जर तुम्हाला नोंदवायची असेल, जर काय चुकलेलं असेल किंवा तुमचं नाव नसेल, तर तुम्ही 16 जुलै ते 20 जुलै म्हणजे तुम्हाला ते 5 दिवस कालावधी आहे, 5 दिवसात तुम्ही तुमची हरकत नोंदवू शकता. तक्रार हरकतींचे तक्रार जी का तुमची असेल की तुमची जी का हरकत असेल त्याचं निराकरण म्हणजे तुमच्या तक्रारीचं किंवा तुमच्या समस्याचं निराकरण, तुमचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी 21 जुलै ते 30 दिवस हा 10 दिवसांचा कालावधी ठेवलेला आहे. ओके, हे 10 दिवस झाल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं, अंतिम यादी प्रकाशित होणार आहे 1 ऑगस्टला. केव्हा सांगा, 1 ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध होणार आहे. नंतर लाभार्थ्याचे बँकेमध्ये EKYC करायचे आहे 10 ऑगस्टपर्यंत, 10 ऑगस्टच्या तुम्हाला EKYC करून घ्यायची आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं, लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्टला होणार आहे. 14 ऑगस्टला तुम्हाला पहिला हप्ता जो असेल तो तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. तारीख फिक्स आहे 15 तारखेला, लक्षात ठेवायचं. पहिला हप्ता 14 ऑगस्टला येईल, नंतर पुढचे प्रत्येक हप्ता हा पुढचा तुमचा 15 ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. ओके ओके, या योजनेबद्दल मी तुम्हाला परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, तुमच्या भगिनींना शेअर करा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, याची काळजी घ्या. ओके, सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या, सर्व डॉक्युमेंट सांगितले तेवढे नीट काढून घ्या, आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तुम्हाला हे लक्षात असू देत, सगळे डॉक्युमेंट आधी जमा करा आणि मगच अर्ज करायला घ्या. ठीक आहे, अर्ज कसा करायचा, ते ॲप्स कोणता आहे, कसं डाउनलोड करायचं, याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, सर्वांना खूप खूप शुभेच्छा.